सिबिल स्कोर पाहूनच शेतकऱ्यांना कर्ज देण्याची भूमिका बँकांनी घेतल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सिबिल स्कोर म्हणजे कर्ज घेण्याचा आणि त्याची परतफेड किती वेळेत केली याचा गुणांकित सारांश असतो. पण अशा प्रकारे सिबिल स्कोर तपासून कर्ज दिल्यास अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचण होऊ शकते. त्यामुळे सिबिल स्कोरची अट काढून टाकण्याची मागणी शेतकरी करतात. रयत क्रांती पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यानंतर अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सविस्तर उत्तर पाठवण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेला केल्या पण त्या गांभीर्यानं घेतल्या नसल्याचंच दिसून येत आहे. कुठल्याही बँकेमध्ये जर गेलं कर्ज मागायला तर सिबिल ची आट घालण्यात आलेली आहे. तरी त्याच्यामुळं आम्हाला कुठलंही कर्ज मिळू शकत नाही ना. आम्हाला शेतीच्या कामासाठी किंवा ट्रॅक्टर घेण्यासाठी किंवा इतर कुठलेही कामं करण्यासाठी जी लोन उपलब्ध होते ती लोन उपलब्ध होत नाही. आणि जी सिबिलची आट केंद्र सरकारने लावली ती रद्द करण्यात यावी, कारण कुठल्याही प्रकारची आम्हाला दुसरी बँक लोन देत नाही, कर्ज देत नाही आणि कर्ज दिलं तरी माफ करत नाही. कुठलीच बँक सिबिलची असली तो खूपच अडचणीत आम्ही सिबिलने. सध्या म्हटलं तर म्हणजे सिबिल चेकमध्ये समजा एक रुपया तरी कुठं म्हणजे आमचं अकाउंट कधीच मेंटेन होत नाही शेतकऱ्याचं. कारण वेळेवर कधी कोणत्या वर्षी पीक तर कोणत्या वर्षी पिकत नाही तर त्याच्यामुळं अकाउंट मेंटेन होत नाही या कुठल्या. त्याच्यामुळं शेतकऱ्याला कर्ज वेळेवर मिळत नाही. याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. राहुल, नोकरदार वर्गाकडून सिबिल स्कोअर चेक करून त्यांना कर्ज देणं हे ठीक आहे पण ज्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचीच हमी नसते, उत्पन्नाच्या एक चतुर्थांश भाग तरी हाती येतो की नाही मोसमाच्या शेवटी हे सुद्धा याची सुद्धा खात्री नसते, आणि त्या शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट ठेवणं कितपत योग्य आहे? नाही, बँकिंग नियमाप्रमाणे जर आपण बघितलं तर हे बरोबर आहे की सिबिल स्कोअर बघायला हवा. कारण ते जे कर्मचारी काम करतात किंवा त्या ज्या सरकारी आस्थापनेतल्या बँका आहेत त्यांचा एनपीएचा संदर्भ हा त्यांच्या परफॉर्मन्सशी जोडलेला असतो. अडचण ही आहे की शेतीविषयक ज्या वेळेला तुम्ही सरकारची भूमिका तपासता त्यावेळेला हे लक्षात येतं की शेतीचा भाव असेल किंवा शेतीतल्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ग्राहकाशी निगडीत आहेत तिथं वेळोवेळी सरकार हस्तक्षेप करत असतं आणि क्लायमेट चेंज ही एक नवीन समस्या झालेली आहे. तर त्या सगळ्याचा परिणाम हा शेती उत्पन्नावरती होत असतो आणि आपण शेतकऱ्यांना आजपर्यंत असं बघितलेलं आहे की तो पाच वर्षाचं जर गणित मांडलं तर एकच वर्ष असं असतं की ज्याच्या हातात काहीतरी ते पडतं. मग अशा वेळेला जर तुम्ही सिबिलचा स्कोर लावून शेतीचं कर्ज वाटप करणार असाल तर ह्या देशातल्या 90-95% शेतकऱ्यांना कर्ज अजिबात मिळणार नाही. आणि ही गोष्ट आता राजकीय मुद्दा बनत चाललेली आहे कारण महाराष्ट्रातल्या विविध शेतकरी संघटना आणि दाक्षिणात्य राज्यातल्या काही राजकीय पक्षांनी सुद्धा हा मुद्दा केंद्र सरकारकडे उपस्थित केलाय. मला वाटतं महाराष्ट्र राज्यातल्या भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांच्या हे लक्षात आलेलं आहे कारण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री महाराष्ट्रातले आहेत आणि केंद्र सरकारनं या संदर्भातला प्रस्ताव आरबीआयकडे जरी दिलेला असता रिझर्व्ह बँकेकडे तरी याच्यावरती आरबीआयनं अजूनही सकारात्मक अशी कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण जर शेती तगायची असेल आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळावं असं वाटत असेल तर सिबिल ही अट अतिशय मारक आहे, याबद्दल काही दुमत नाही. ठीक आहे राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.